विविध मोबाईल कंपन्यांचे माहेर घर निखिल मोबाईल शॉपी खानापूर. कोणत्याही स्मार्टफोन खरेदीवर बंपर ऑफर, ही सुवर्ण संधी सोडू नका. आता नाही तर कधीच नाही. पहिले बक्षीस सॅमसंग A70S मोबाईल, दुसरे बक्षीस 40 इंची स्मार्ट टीव्ही, तिसरे बक्षीस 200 लिटर फ्रीज, चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सेमी ऑटोमॅटिक, पाचवे बक्षीस राजा राणी कपाट, सहावे बक्षीस रेडमी 9A, सातवे बक्षीस 40 ग्राहकांना अप टू 5000 पर्यंत गिफ्ट. स्वस्तात मोबाईल दुरुस्ती करून मिळेल. आमचा पत्ता, मेन बाजारपेठ, राजदीप कॉम्प्लेक्स, खानापूर. प्रोप्रायटर निखिल हसबे. राष्ट्रवादी पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. प्रवीण दरेकर. भाजपाचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही. कालपर्यंत ते पक्षात होते म्हणून आमदार संपर्कात होते. भाजपाचे भविष्य सर्वांना माहीत आहे. दीर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष असताना केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस कसे काम करत आहेत हे सर्वांना माहीत आहे. असं असताना कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल? तसेच पहाटेच्या शपथीबाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेले की अनैतिकता याबाबत बोलताना ते म्हणाले, आता ते त्याच राष्ट्रवादीत गेलेत ना, याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे. राष्ट्रवादीतून शरद पवार एकनाथ खडसेंवर तोंडपाणी करणारा नेता म्हणून आरोप करतच होते. त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत. त्यांना शुभेच्छा, नांदा सौख्य भरे, असे प्रवीण दरेकर यांनी खडसेंना सुनावले. एकही भारतीय जनता पार्टीचा आमदार संपर्कात का असण्याचं कारण नाही. कालपर्यंत पक्षात होते म्हणून संपर्कात असतील. आणि भारतीय जनता पार्टीचं भविष्य सगळ्यांना माहीत आहे. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला दीर्घकाळ या देशात नेतृत्व करणारा, राज्यात नेतृत्व करणारा पक्ष कोण आहे? मोदींसारखं नेतृत्व ज्या पक्षात आहे, राज्यात देवेंद्रजी आहेत, कुठला आमदार स्वतःची राजकीय त्या ठिकाणी त्यांच्यासारखी आत्महत्या करेल? त्याला दोन प्रश्न असा आहे की 5 वाजता ही शपथ घेतली ती नैतिकता, आणि मी राष्ट्रवादीमध्ये गेलो ती अनैतिकता, असंही ते म्हणाले. ती त्या ठिकाणी राष्ट्र त्याच पक्षात गेलेत ना ते, आणि त्याच्या आम्ही भोगलं ना देवेंद्र फडणवीसांसारख्या व्यक्तिमत्वावर. त्याच्यामुळे थोडं जे काही दाग लागला ते आम्ही भोगलं ना. आणि त्याच्यामुळं त्याच वेळेला मग ह्यांच्यावर टीका करत होती की तोडपाणी करणारा नेता विरोधी पक्ष नेता. हे कोण बोललं होतं? आदरणीय पवार साहेब तोडबाजी संदर्भात ह्यांना बोललं होतं ना. माझं त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच पक्षात, त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी करू नये. ते गेलेत ना, नांदा चौके भरे. शुभेच्छा त्यांच्या आम्हाला मनापासून. त्यांच्या माध्यमातून राज्यातील जनतेचे प्रश्न सुटावेत. शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्यांना मदत करा. राजकारण होतील. सूडबुद्धीनं शासन काम करते, आघाडी शासन काम करते असं तुम्हाला म्हणायचं? 100% सूडबुद्धीनं या ठिकाणी शासन काम करते. कारण लोकांच्या प्रश्नांपेक्षा वैयक्तिक सूड घेण्यामध्ये या सरकारला त्या ठिकाणी जास्त रस आहे. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.